नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. मी आहे सध्या हातगावमध्ये, जे आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये. आणि मूर्तिजापूर शहरापासून जवळ असलेली ही जागा आहे. आज मी आलो आहे किन्नर कम्युनिटीजचे जे गुरु आहे त्यांच्या समाधी मंदिराकडे. तर इथे एक पुरातन समाधी मंदिर आहे, जे असं म्हणतात की किन्नरांचे जुन्या काळात एक गुरु होते, त्यांची इथे समाधी आहे. तर हे समाधी मंदिर आपण पाहूया, याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. कारण कुठल्याही कम्युनिटीमध्ये आपण म्हटलं तरी गुरूंचं स्थान हे खूप मोठं असतं आणि त्यांच्या गुरूंचीही समाधी आहे. तर आपण आता समाधी मंदिर पाहूया, दर्शन घेऊया आणि तुम्हाला इतर माहितीसुद्धा देतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता आहे हातगावमध्ये, जे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये येतं, अगदी जवळ. हा जो रोड आहे हा स्मशानभूमीकडे जाणाराच रोड आहे. आणि आम्ही आज आलो आहोत, ही आहे तृतीयपंथी समाजाचे जे गुरु आहेत त्यांची समाधी, अर्थात किन्नरांचे जे गुरु आहेत त्यांची समाधी. या हे समाधीला येण्यासाठी ना तुम्हाला अगदी ह्या गावाच्या समोर यावं लागेल. गाव संपल्यानंतर गावाचं एक रोड आहे, अगदी तो या समाधीपर्यंत तुम्हाला येऊन सोडेल. आणि ही ती समाधी आहे, अगदी सुंदर अशी. म्हणजे आता तिची पडझड झाली आहे खरी, पण ही एक पुरातन समाधी. आता इथे काही बांधकामसुद्धा होत आहे, पहा हे बांधकाम होत आहे. आणि इथे अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे किन्नर समाज येतात, कारण ही त्यांच्या गुरूंची समाधी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना किती अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि जे किन्नर कम्युनिटी आहे किंवा जे हेजळा कम्युनिटी आहे, तर त्यांना तर गुरुच सांभाळतात आणि त्यांचं सर्व गुरुच करतात. त्यांना समाजामध्ये मोठेसुद्धा गुरुच करतात. तर त्यांच्या गुरूंची ही समाधी आहे, हे स्थान आहे. ते हे कुठल्या राजवटीमध्ये बांधण्यात आले असेल याच्याबद्दल नुसतं मी काहीतरी या वास्तूवरून सांगू शकतो की हे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आहे. अर्थात हे कुठल्या काळात यांची समाधी इथे असेल हे फक्त याच्यावरूनच आपण सांगू शकतो. कारण हा एक हे एक जे समाधी मंदिर आहे, एक खूप मोठा असा घुमट आहे. नमस्कार करूया आपण, हे बघा. आणि याचं जे बांधकाम आहे ते पहा तुम्ही, एखादी दर्गा कशी त्या प्रकारचं बांधकाम आहे. घुमट आहे हा, अख्खा मोठा असा घुमट आहे, ज्याच्या ॲक्च्युअलमध्ये बरंचसं काम हे ढासळलं आहे, किंवा मे बी ते काळाच्या ओघामध्ये खराब झालं असावं, किंवा एकतर ते पडझड झाली असावी. कारण हे जे बांधकाम आहे हे चुन्याचं बांधकाम आहे. हे बघा, यात लाकडंही आहेत. आणि हे अतिशय सुंदर असणारी ही समाधी आहे, जे आज अशा परिस्थितीमध्ये आहे, आपण दर्शन घेतलं आहे. ही समाधी आता नूतनीकरणसुद्धा याचं केलं जातं आहे. जसे जसे त्यांच्याकडे पैसे येत जातील तसं तसं याचं नूतनीकरण केलं जातं आहे. याचं काही भाग जो आहे तो तुम्हाला इथे दिसणार. हे बघा, जसं की मी इथे उभा आहे, तर आणि या भागातही कब्रिस्तान आहे बहुधा. तर ही समाधी बघा, आता जरी ही पूर्वेसारखे नसले दिसत ना, तरी विचार करा ही जेव्हा बांधली असणार तेव्हा किती सुंदर दिसत असणार. अर्थात त्या काळात एवढी मोठी वास्तू नसेलच या भागामध्ये. आणि तर त्यावरून हे कळतं की हे किती महत्त्वाच्या व्यक्तीची असू शकते, किंवा किती महत्त्वाचे ते गुरु असतील किन्नरांचे. तर त्यांच्यासाठी एवढी सुंदर वास्तू निर्माण केल्या गेली. या मंदिराची वीट तरंगती. अच्छा अच्छा, ह्या समाधी मंदिराची वीट. आणि दादा सांगत होते की तुम्ही इथलेच ना, 6 महिन्यांच्या रात्रीमध्ये बांधली. हां, खरं ही अशी धारणा आहे, एक स्टोरी आहे. याला एक मुख्य घुमट आहे ज्यावर सुंदर ते पाकड्या काढल्या आहेत बघा. आणि मुख्य घुमटाच्या आजूबाजूला चार
छोटे छोटे मीनार सुद्धा आहेत। तर हे कुठला इस्लामिक राजवटी मधली असावी है ना असं मला वाटतं। हां तुम्ही सांगा काय तुम्हाला वाटतं। तो इथे बाजूला एक दर्गा सुद्धा आहे बहुधा आणि इथे येण्यासाठी रोड वगैरे आहेत। किन्नर समाजाकडूनही इथे चांगले काम केला जात आहेत बहुधा कारण आता याचं काम होतं आहे अनेक लोक असं म्हणत आहेत। तर जसे त्यांच्याकडे पैसे येतील तसे ते याच्या विकासासाठी हातभार लावतील। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता। ही एक ऐतिहासिक जागा आहे ऐतिहासिक वास्तू आहे। अगदी मूर्तिजापूरपासून जवळ असलेलं गाव आहे हातगाव आणि हातगावच्या आतच गाव संपल्यानंतर जेव्हा स्मशानाकडे जो रोड जातो त्या रोडकडे ही सुंदरशी वास्तू आहे। ही समाधी अंदाजे 15व्या शतकातील आहे अर्थात 400 ते 450 वर्ष जुनी असावी। आणि किन्नरांच्या गुरूंची ही समाधी वेगळी का आहे तर तुम्ही पहा याच्या थोड्या बाजूला एक दर्गासुद्धा आहे तिथे स्मशानभूमीसुद्धा आहे। पण किन्नरांचे अंतिम संस्कार वेगळे होतात त्यांच्यासाठी वेगळी जागा लागते अर्थात तसं त्या काळातील जे राज्यकर्ते होते त्यांनी व्यवस्थाही केली आणि म्हणून ही समाधी वेगळ्या ठिकाणी बांधण्यात आली आहे। आणि याच्यासोबत काही जागासुद्धा देण्यात आली होती उदरनिर्वाहासाठी जेणेकरून जेही ही समाधी सांभाळतील त्यांचं आणि समाधीचं उदरनिर्वाह होईल। जुने जाणकार हेही सांगतात की इथे जत्रासुद्धा व्हायच्या जुन्या काळामध्ये। आता अनेक किन्नर येतात इथे नमस्कार करतात। तर ही थोडीफार माहिती आहे जी मला थोड्या इथल्या गावकऱ्यांनी सांगितली किंवा मी एक लेखही वाचला होता फार पूर्वी। तो अकोल्याचे माहिती अधिकारी होते युवराज पाटील सर त्यांनी तो लेख लिहिला होता आणि मी तेव्हापासूनच खरं ही समाधी शोधत होतो। आज योग आला आहे आणि माझं दर्शनसुद्धा झालं आहे। ही जागा कशी वाटली हे मला नक्की सांगा। लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत। तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय। Take care.